नमस्कार, माझे नाव प्राध्यापक पांडुरंग लक्ष्मण ढोंगरे, भूगोल विभाग। आज मी तुमच्यासमोर तृतीय वर्ष कला भूगोल यामधील सामाजिक भूगोल या विषयांतर्गत आज आपण जगातील भाषा हा घटक अभ्यासणार आहोत। असे म्हटले जाते की प्रत्येक कोसावरती काही कोस अंतर चालले की भाषा ही बदलत असते, त्याप्रमाणेच जगामध्ये कित्येक किलोमीटर किंवा प्रदेशानुसार किंवा अंतरानुसार किंवा विशिष्ट प्रांतानुसार ह्या भाषा बदलत असलेल्या आपल्याला दिसून येत। आज जर आपण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक स्थानिक बोलीभाषा असलेल्या आपल्याला दिसून येतात। या बोलीभाषेंचा आज आपण अभ्यास करणार आहोत। जगामध्ये जर आपण विचार केला तर इंग्रजी ही भाषा ही सर्व मान्य भाषा म्हणून ओळखली जाते। त्याचबरोबर प्रत्येक प्रदेशानुसार किंवा प्रत्येक देशानुसार ह्या वेगवेगळ्या भाषा ह्या ओळखल्या जातात। यामध्ये जर आपण विचार केला तर जगामध्ये काही भाषा आहेत, यामध्ये जर प्रमुख भाषांचा जर आपण विचार केला तर फक्त 8 भाषा ह्या प्रमुख भाषा म्हणून ओळखल्या जातात। त्यामध्ये चायनीज, इंग्लिश, स्पॅनिश, अरेबिक, हिंदी, रशियन, पोर्तुगीज आणि फ्रेंच ह्या 4 प्रमुख भाषा म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांचे उपभाषा म्हणून इतर भाषांना जागतिक स्तरावरती दर्जा देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। आज जर आपण जगातील भाषांमध्ये भारत या देशाचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रांतानुसार भाषा ही आपल्याला बदलत असलेली दिसून येते। भारत हा विविधतेने नटलेला किंवा सर्वधर्मीय देश म्हणून ओळखला जातो। या देशामध्ये प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाषा दिसून येते। जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, तर राजस्थानमध्ये राजस्थानी भाषा, गुजरातमध्ये गुजराती, त्यानंतर आपण दक्षिण भारताचा जर विचार केला तर तेलुगू, मल्याळम, कन्नड यासारख्या भाषा दिसून येतात। तर भारताच्या उत्तरेकडे जर आपण विचार केला तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये उर्दू भाषा ही ओळखली बोलली जाते। तर पूर्वेकडे जर आपण विचार केला तर पूर्वेकडे आपल्याला गुजरातमध्ये गुजराती, तर पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा ही बोलली जाते। भारताचा जर आपण विचार केला तर हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते आणि ह्या भाषेची जर आपण निर्मिती पाहिली तर इंडो आर्यन भाषांमधून झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीची भाषा ही मातृभाषा म्हणून ओळखली जाते। जसे की जर आज आपण विचार केला तर महाराष्ट्रातील नागरिकांची भाषा ही मराठी भाषा ही मातृभाषा ओळखली जाते, तर गुजरातमधील नागरिकांची मातृभाषा ही गुजराती म्हणून ओळखली जाते, तर कर्नाटकामधील नागरिकांची कन्नड ही भाषा मातृभाषा म्हणून ओळखली जाते। या मातृभाषेच्या जोडीला आज आपण हिंदी या भाषेचा देखील आपण स्वीकार केलेला दिसून येते आणि म्हणूनच ती भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते। दुसरा देश आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने। या देशामध्ये जर आपण सर्वसामान्यपणे जर विचार केला तर इंग्रजी ही भाषा प्रमुख भाषा म्हणून ओळखली जाते। इंग्रजी भाषा ही पश्चिम जर्मनिक भाषाकुलातील भाषा ओळखली जाते आणि ही भाषा अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रमुख या देशांमधील प्रमुख भाषा म्हणून देखील ओळखली जाते। आणि या देशांमधील जे काही प्रशासकीय व्यवहार जे आहेत ते सर्व इंग्रजी भाषेतूनच होत असलेले आपल्याला दिसून येतात। पुढचा देश आहे चीन। या देशामध्ये चायनीज ही भाषा प्रमुख किंवा राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते, त्यामध्येच मानक चायनीज ही प्रमुख भाषा आहे आणि त्यामध्ये ही भाषा जर आपण विचार केलं तर तैवानमध्ये किंवा मंदारिन चायनीज ही भाषा देखील ओळखली जाते आणि या भाषेची प्रमाणित बोलीभाषा म्हणून मंडारिन ही भाषा ओळखली जाते। ही भाषा व्याकरणातील लिखित भाषिक
चीनी भाषा आणि त्याच्या शब्दसंग्रहातील मंडारीन भाषा आणि त्याच्या शब्दाच्या उच्चारामध्ये बीजिंग भाषेचा वापर यासह या बोलीभाषांचे गुणविशेष समाविष्ट आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील वेगवेगळ्या भाषांचा समावेश होत असतो. यामधील सर्वात जास्त प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणावरती जी भाषा बोलली जाते ती झुलू भाषा म्हणून ओळखली जाते आणि या देशातील 23% लोकसंख्या म्हणजेच 12 दशलक्ष लोक ही भाषा बोलत असतात आणि ही भाषा दक्षिण आफ्रिकेमध्ये 1/2 जास्त प्रांतामध्ये ही भाषा समजली जाते. तसेच ही भाषा लोकप्रिय भाषा म्हणून देखील ओळखली जाते. ज्यात 16% नागरिक ही लोकसंख्या ही भाषा बोलत आहे आणि देशातील सर्वात व्यापक भाषा म्हणून देखील ओळखली जाते. बहुतांश नागरिक ही भाषा ओळखली जातात आणि ही जी भाषा बोलणारे जे नागरिक आहेत ते प्रामुख्याने केप या प्रदेशामध्ये राहत असलेले आपल्याला दिसून येतात. पुढची भाषा आहे की जर्मन. जर्मन ही भाषा जर्मनी या देशाची प्रमुख भाषा म्हणून ओळखली जाते किंवा अधिकृत भाषा म्हणून आणि ही पश्चिम जर्मनिक भाषा म्हणून तिला मान्यता देखील मिळालेली आहे आणि ही युरोपियन युनियनमधील सर्वात सामान्यपणे बोलली जाणारी एक भाषा म्हणून देखील ओळखली जाते. जर्मनीच्या एकूण लोकसंख्येपैकी 95% नागरिक ही भाषा बोलतात आणि यामध्ये जर्मनमधील जर्मन, इंग्रजी, डच, आफ्रिकन्स आणि फ्रिसियन्स जवळून या भाषेशी या जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. जर्मन ही युरोपियन युनियनच्या अधिकृत आणि कामकाजातील एक भाषा म्हणून देखील ओळखली जाते. पुढची भाषा गट आहे रशियन. रशियन ही भाषा ही रशिया या देशामधील प्रमुख भाषा किंवा या देशातील मातृभाषा म्हणून देखील ओळखली जाते. रशियाच्या संविधानातील ही प्रथम क्रमांकावरची भाषा आहे आणि या संयुक्त राष्ट्रात रशियन भाषा अधिकृत भाषा म्हणून देखील तिला दर्जा देण्यात आलेला आहे आणि ही भाषा जगभरातील इंटरनेट उपयोगांद्वारे देखील एक प्राथमिक भाषा देखील म्हणून ओळखली जाते. त्याच्या लिखित स्वरूपात रशियन भाषा अतिरिक्त व्यंजन आणि स्वरांसह त्याचे वेगळे वर्णमाला वापरते जे सिरिलिक लिपीवर आधारित आहे. रशियन भाषा ही इंडो युरोपियन भाषा म्हणून देखील ओळखली जाते. पुढची आहे ब्राझील. ब्राझीलची अधिकृत भाषा ही पोर्तुगीज ही आहे जी सरकारी संप्रेषणे म्हणजेच मास मीडिया प्रकाशने आणि प्रसारणे आणि सार्वजनिक शिक्षण या ठिकाणी या भाषेचा सर्वाधिक वापर केला जातो. पोर्तुगीज हे बहुतेकदा ब्राझिलियन पोर्तुगीज म्हणून देखील ओळखले जातात आणि पोर्तुगालमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेचा एक बोली मानला जातो जो इंडो युरोपियन भाषा कुटुंबातील आहे. ब्राझिलियन सांकेतिक भाषा जरी अधिकृत भाषा नसली तरी शिक्षण आणि आरोग्य सेवा या सार्वजनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी शासनाने तिला अनिवार्य केलेली आहे. आणि या कुलातील शेवटची भाषा म्हणजे सिंहली. सिंहली ही भाषा प्रामुख्याने श्रीलंका या देशामध्ये बोलली जाते आणि या श्रीलंका या देशामधील ही मूलभाषा आहे आणि ही जवळपास 16 दशलक्षाहून अधिक लोक ही बोलत आहेत आणि आणखी 4 लाख सिंहली भाषा दुसऱ्या भाषेत देखील बोलली जाते. ही भाषा इंडो युरोपियन भाषा कुटुंबातील आहे आणि त्यात इंडो कुटुंबातील इंडो आर्यनचा एक भाग आहे. प्राचीन भारतीय ब्राह्मणी लेखनातून ही उतरलेली भाषा म्हणून देखील ओळखली जाते. सिंहली वर्णमाला ही लिहिलेली आहे आणि त्याने तमिळ, पोर्तुगीज, डच आणि इंग्रजीमधून देखील काही शब्द या भाषेमध्ये घेतलेले आहेत आणि तिचा या सिंहली भाषेमध्ये त्या शब्दांचा वापर ही केला जात असतो.
श्रीलंकामध्ये राहणारी रडिया समाजाला रडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहली भाषेत बोलली जाते. असे ह्या जगातील प्रमुख जे भाषा गट आहेत यामधल्या 8 भाषा गटांचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे आज आपण जगातील प्रमुख भाषा गटांचा अभ्यास केलेला आहे. थँक्यू.